आई तुम्ही बाहेर जाऊन बसा ना आजींची गप्पा मारत आम्ही करतो आणि विमलताई आहेत ना मदतीला हो ना अहो तुम्ही नेहमीच काम करता एक दिवस आराम केल्याने काही बिघडणार नाहीये तुम्ही दोघे मिळून मला असं बसायला लावा मग लागतात माझ्या मागे एक आजार आई अहो असं नका म्हणू देव करो आणि तुम्हाला एक शिंकही ना येऊ पूर्णाजी सासूचं कौतुक ऐकतीस का आज जरा जास्त सुतू चाललंय रोजचीच नाटक ग आपली कल्पना पडते भोळी कुणी पण फसवत बाई तिला सायली तू सोडून द्या यांचं काय रोजच आहे ग हे माय डिअर बायको पूर्णाजी घरातला रोमॅन्टिक सिनेमा बघायला तयार रा बाल्कनी सीट पकडली असं तू मला नाही बघायचे बाई असले सिनेमे ए बायको कुठे आहेस ए अर्जुन लोक प्रेमात अक्कल गहाण ठेवतात आंधळे होतात असं मी ऐकलंय पण तुझ्या बाबतीत खरंच झालंय की रे खरंच आंधळा झालायस तू आता बघ ना तुझी बायको समोर किचन मध्ये ती तुला दिसत नाही सारखं बायको बायको करून आमच्या कानाला नको ना रे त्रास दिवस बाळा एक्झॅक्टली पूर्णाजी मी कसं काय विसरलो या घरात फक्त माझीच बायको आहे जी किचन मध्ये काम करत असते काय असं नुसतं बसून गॉसिप करत नाही ती म्हणजे तू काय म्हणतोस मी आणि पूर्णाजी गॉसिप करतोय मी फक्त एवढंच म्हणालो की या घरात फक्त मला माझी बायकोच काम करताना दिसते बाकीचे आराम करत असतात म्हणजे आता या वयामध्ये जे हातात काठी घ्यायची ज्या वयात त्या वयामध्ये मी किचन मध्ये जाऊन काम करू वा चांगले पांग फेटतोय ना प्रेमाचे नाही ग पूर्णाजी तू आणि ममा तुम्ही आराम करा आणि फक्त आमच्यावर लक्ष ठेवा पण या घरातील बाकी जी यंग लोक आहेत त्यांचं काय बघ बघ पूर्णाजी आधी म्हणाला होता मी फक्त गॉसिप करते आता म्हणतो मी काहीच काम करत नाही मी तुला कुठे काय म्हणालो अस्मिताई यू नो मराठीमध्ये एक म्हण आहे काय चोराच्या मनात समथिंग समथिंग काय चांदण करेक्ट ती स्वतःला अप्लाय कर आणि बायको मग तिथे काय करते ये इथे जा जा गजा पटकन ये पटकन ये पटकन ये पटकन सो स्वीट काय हो हो अगं तुझी कमर दुखत असेल ना तू एक काम कर तू आज आराम कर अ फ्री डे फॉर यू आज घरातली सगळी काम अस्मिता करेल मी का म्हणून काम करायची का नाही काय ना तू काम करत नाहीस म्हणून तुझं इन्सल्ट झालं की नाही आता सो असा इन्सल्ट परत परत व्हायला नको ना म्हणून आणि काय ना अस्मिताई माझी बायको तुझ्या इतकी लकी नाहीये ना की रोज बाहेरी जाऊन आराम करू शकते सो आज तिला सुट्टी ममा आणि विमल तुम्हाला दोघींनाही सुट्टी अरे आज अस्मिता सगळ्यांसाठी जेवण बनवणार आहे मायर वाशिणीला कामाला लावणारच सॉरी पूर्णाजी पण आता जो तू एक हेवी शब्द वापरलास ना तो कधी कधी माहेरी येणाऱ्या मुलींवरती अप्लिकेबल असतो पण अस्मिताई तर इथेच असते सो माझं म्हणणं हेच की हा तिचाच घर आहे ना तिथेच राहते सो आपल्या लोकांसाठी काही करणं काय हरकत आहे आणि काय ना अस्मिताई तू इथे असतेस तेव्हा तुझ्या वाट्याचं काम तुझी सासू करत असते ती आणि तसं हे तिचंच घर आहे ना मग आपल्या लोकांसाठी काय करण्यात काय हरकत अहो राहू द्या ना मी करते ना सगळं आई तुम्ही तरी यांना सांगा ना सायली अगं अर्जुन काही चुकीचं बोलत नाही ए मी काही स्वयंपाक वगैरे करणार नाही मला काही जमत नाही त्यातलं जमेल जमेल अस्मिताई
तू तर स्मार्ट आणि मॉडर्न विमन आहेस आणि आज प्रत्येक रेसिपीचा एक व्हिडिओ आहे ऑनलाईन. सिंपल फॉर यू. तू आज थोडस काम तू इथे करून बघ म्हणजे तुलाही कळेल. पूर्णाजी तू काही बोलत का नाहीस ग? कारण आज पूर्णाजीला आपण तुझ्या हातचं खायचंय. राईट जाना भाई आज काहीतरी बनव त्याशिवाय हा बोलायचा थांबायचा नाही. सो स्वीट ऑफ यू पूर्णाजी. अस्मिताई स्टार्ट वॉकिंग. सुनाव नो टॉकिंग ओनली गिफ्टिंग. यस गुरुत तुम्हाला किती वेळा सांगितलं गिफ्ट आणत जाऊ स्माईल. अर्जुन दादा तुम्हाला बघून ना बायका घराघरात नवस करायला लागल्या की आम्हाला पण अर्जुन सुभेदारांसारखा नवरा मिळू दे. बायकोला रोज गिफ्ट आणणारा. पण विमल असा नवरा फक्त सायलीचाच बरं का? मग काय अर्जुन आज काय गिफ्ट आणलंस? मग काय ना माझ्या बायकोला पैसे वेस्ट केलेले आवडत नाही. मी आज तिच्यासाठी एक युजफुल गिफ्ट आणलंय. अरे वा काय काय गिफ्ट आणलंय? दाखवतो. यस बाम. काय ना बायको रोज तुझ्या कमरेला तेल लावून मसाज करू शकत नाही ना मी. गादी खराब होते ना आपली म्हणून मी आज बाम आणलं तुझ्यासाठी. तुझ्या कमरेला बाम लावून तुला मसाज करून देतो.